देशाच्या प्रगतीमध्ये व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन चंदीगड भाजपचे अध्यक्ष संजय टंडन यांनी पेण येथे केले. भाजप महाजन संपर्क अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील व्यापारी वर्गाचे संमेलन पेण येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनावेळी चंदीगड भाजपचे अध्यक्ष संजय टंडन, भाजप महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अजित काळसेकर, भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, सरचिटणीस अविनाश कोळी, सरचिटणीस मिलिंद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निलिमा पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, व्यापारी असोसिएशनचे आलाप मेहता यांच्यासह पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते. अगर स्वास्थ्य ठीक ना हो कोई बिजनेस आगे बढ़ नहीं सकता. स्वास्थ्य की दृष्टि से देखें, आयुष्मान भारत और आपके सब एम्प्लॉयज, कोई अगर उसके घर में कुछ होता था उसका घर बेचारे का बिक जाता था, जहां गिरवी रख के वो अपना इलाज कराता था, या अपनी बीवी अपनी माँ के जो जोहरात होते थे, गहने होते थे, उसको बेचता था तब अपना इलाज कराता था. आज 5 लाख का कार्ड हर परिवार को दे दिया कि भाई अगर जरूरत पड़े तो तुम फ्री में इलाज करा सकते हो. आज करोड़ों रुपए का भुगतान मोदी सरकार ऑलरेडी कर चुकी है. अगर आपके इंप्लॉयज अगर उनका हेल्थ ठीक नहीं है तो आपकी इंडस्ट्री ठीक नहीं चल सकती, आपका बिजनेस ठीक नहीं चल सकता. इसलिए मैं ये चीजें आपको बता रहा हूं, ये इकोसिस्टम का एक भाग है. एजुकेशन जहां पर भाग है, आपका हेल्थ का भी एक उसके साथ जुड़ता हुआ भाग है. आपके गांव का इकोसिस्टम अगर वो ठीक नहीं होगा तो वो बीच में शहर ठीक नहीं चल सकता. तो गांव के बारे में मैंने आपको जिक्र किया. देश का ओवरऑल अपने पड़ोसी देशों का हाल देख लीजिए, वहां पर क्या हालत है. आज दुनिया के अंदर 7.2 जीडीपी ग्रोथ के साथ आज भारत अव्वल नंबर के ऊपर है, जो आज सारी दुनिया इस चीज को मानती है. त्या ठिकाणी मोदी साहेबांनी जे केलं, त्या मोदी साहेबांना काय कशी परिस्थिती सगळी आकलन होत होती. दैवी शक्तीचा माणूस आहे आणि दैवी शक्तीच्या माणसाच्या आधारे हे सर्व आपण या ठिकाणी या देशाचं भवितव्य आखत आहोत असं मी म्हणतोय. पण ही वस्तुस्थिती आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की ह्या माणसाच्या पाठीमागे आपण राहिला पाहिजे. त्यांनी जे पाऊल जे चाललेलं आहे ते देशाच्या भवितव्यासाठी चांगलं पाऊल आहे, आणि हे भवितव्यासाठी पाऊल जर चांगलं नसतं तर ह्या 9 वर्षात देशाची परिस्थिती फार बिकट झाली असती. त्या काळात सुद्धा काही अर्थशास्त्रामध्ये जे काम करणारे होते, सागरे शास्त्रज्ञ होते, ते पण सोडून गेले. तरी पण काही कसली चिंता न बाबतता प्रत्येक टायमाला धारिष्ट पाऊल टाकलं आणि त्या ह्या देशाची अर्थसंस्था आहे ही सुधारण्याचं काम एकमेव जे केलं ते मोदी साहेबांनी. आणि म्हणून ह्या ठिकाणी 9 वर्षाचा इतिहास लेखाभोगा आपल्याकडे सांगत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.